नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय देशमुख, स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये। तर ग्रामसेवक भरतीच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत ते आपण पूर्णपणे ह्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहे ते पण मी या ठिकाणी सांगणार आहे। तर पूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जागा आपण ह्या व्हिडिओ मध्ये पूर्णपणे बघणार आहोत ग्रामसेवक भरतीच्या। तसेच जेडबीची एग्जाम तुम्ही देणार असेल तर खूप सारे पद आहेत, प्रत्येक पदाच्या जागा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। स्पेशली ग्रामसेवकच्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहेत। तुम्ही जरा जाऊन आपल्या ए क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर अगोदर सर्वांनी सबस्क्राईब बटन दाबून आपल्या ए क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याशेजारील बेलचं बटन सर्वांनी प्रेस करा, कारण मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तो तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल, तो तुम्हाला व्हिडिओ बघता येईल आणि इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल। तसंच ग्रामसेवक भरतीची बॅच आपली विद्यार्थी मित्रांनो चालू होत आहेत। ओके, 10 ऑगस्ट पासून ग्रामसेवक भरतीची बॅच आपली चालू होत आहेत। यामध्ये तुम्हाला सर्व लाईव्ह लेक्चर्स भेटणार आहेत, रेकॉर्डेड लेक्चर्स भेटणार आहेत, त्यानंतर टोटल टेस्ट सिरीज त्या ठिकाणी अवेलेबल आहेत, टोटल नोट्स भेटणार आहेत लेक्चरच्या, मॅथच्या नोट्स असेल, त्यानंतर रिझनिंगच्या असेल, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, कृषीच्या पण नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहेत। तर तुम्ही सर्वांनी काय करायचं आहे, 8379052448 या नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि ए क्लास एज्युकेशन ॲप सर्वांनी इन्स्टॉल करायचं आहे। याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही ए क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करू शकता, तिथून बॅच परचेस करू शकता। अत्यंत कमी फीजमध्ये बॅच अवेलेबल करून दिलेले आहेत, 3 महिन्याचा त्याचा कालावधी राहणार आहे, 3 महिन्यापर्यंत तुमच्याकडे कंटेंट त्यामध्ये अवेलेबल राहील। ओके, तसे जिल्हा परिषद भरतीसाठी पण आपण एक नवीन बॅच चालू केलेली आहे, त्या बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल तुम्ही ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता, अत्यंत कमी फीजमध्ये ही पण बॅच तुम्हाला भेटणार आहे। ओके, प्ले स्टोअरला जाऊन तुम्हाला ए क्लास एज्युकेशन नाव टाकायचं आहे आणि तुम्हाला ॲप आपलं भेटून जाईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन पण तुम्ही त्या ठिकाणी ॲप डाउनलोड करू शकतात आणि बॅचला जॉईन होऊ शकतात। तसेच तुम्हाला नोट्स पाहिजे असेल तर 199 मध्ये आपण नोट्स पण अवेलेबल करून दिलेल्या आहेत, 8379052448 या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता। तर आता आपण सविस्तर माहिती बघूया। बघा, प्रत्येक जिल्ह्यावाईज जागा आपण बघणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण स्पेशल ग्रामसेवकच्या जागा बघणार आहोत आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी प्रत्येक पदाच्या जागा सांगेल। 10वी पासवरती पण पद आहे, या ठिकाणी ग्रॅज्युएशनवरती पण आहेत, सर्व काही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे। कंत्राटी ग्रामसेवक 33 जागा भंडारा जिल्ह्यामध्ये आहेत। तर भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी 33 फॉर्म भरावा, कारण की जास्त जागा आहेत 33। बाकी जिल्ह्यात पण याच प्रमाणात जागा आहेत, काही काही जिल्ह्यांमध्ये जास्त जागा आहेत, तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये पण भरू शकता किंवा बाहेरच्या जिल्ह्यामध्ये पण फॉर्म तुम्ही त्या ठिकाणी भरू शकता। तर भंडारा जिल्ह्यामध्ये 33 जागा आहेत, टोटल जागा किती आहेत, जेडपीच्या 320 जागा आहेत भंडारा जिल्ह्यामध्ये। ओके, त्यानंतर अमरावतीमध्ये 67 जागा आहेत, जास्त जागा आहेत, तर अमरावतीच्या विद्यार्थ्यांनी अमरावतीमध्येच फॉर्म भरण्याचा प्रयत्न करावा, हे माझं पर्सनल ओपिनियन आहे। तुम्हाला जर बाहेर फॉर्म भरायचा तुम्ही भरू शकतात। ओके, तर टोटल जागा त्या ठिकाणी आहेत 653 आहेत। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी 36 जागा आहेत, तर थोड्या कमी जागा आहेत कंपॅरेटिव्हली, पण चांगल्या जागा आहेत। त्यानंतर सोलापूरमध्ये 74 जागा आहेत, कंत्राटी ग्रामसेवकच्या टोटल जागा आहेत 674। त्यानंतर अहमदनगरमध्ये पण चांगल्या जागा आहेत, अहमदनगरमध्ये 52 जागा आहेत, तर अहमदनगरच्या विद्यार्थ्यांनी तिथेच फॉर्म भरण्याचा प्रयत्न करावा, जास्त जागा आहेत। त्यानंतर टोटल जागा किती आहेत, सर्व पदं मिळून जेडपीचे विविध पदं आहेत, विस्तार अधिकारी आहेत, त्यानंतर पशुधन पर्यवेक्षक आहेत, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहेत, त्यानंतर कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ अभियंता विद्युत, ग्रामसेवक कंत्राटी, त्यानंतर औषध निर्माण अधिकारी, तर खूप सारी पदं आहेत। त्यानंतर आरोग्य सेवक पुरुष ते 10वी पासवरती आहेत। ओके, ज्यांची 10वी झाली असेल ते त्या पदाला पण अप्लाय करू शकतात, त्याबद्दल पण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुम्हाला जी इन्फॉर्मेशन पाहिजे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल। तर अहमदनगरमध्ये 52 जागा आहेत। ओके, त्यानंतर चंद्रपूरमध्ये बघा, चंद्रपूरमध्ये तुमच्या ज्या जागा आहेत 64 आहेत, कंपॅरेटिव्हली चांगल्या जागा आहेत बाकीच्या जिल्ह्यांच्या। ओके, त्यानंतर बघा नाशिकमध्ये तुमच्या 50 जागा आहेत, नाशिकमध्ये पण चांगल्या जागा आहेत 50 जागा, नाशिकच्या विद्यार्थ्यांनी तिथेच फॉर्म भरण्याचा प्रयत्न करावा। ओके, त्यानंतर धाराशिवमध्ये आपल्या 33 जागा आहेत, येथे पण चांगल्या जागा आहेत। त्यानंतर बीडमध्ये मित्रांनो, बीडमध्ये 44 जागा आहेत, ग्रामसेवक पदाच्या 12वी पास असेल तर तुम्ही ग्रामसेवकला अप्लाय करू शकतात किंवा डिप्लोमा झाला असेल, कृषीचा डिप्लोमा झाला असेल ते विद्यार्थी पण त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात। ओके, त्यानंतर 161 जागा यवतमाळमध्ये आहेत। बघा, कंपॅरेटिव्हली सर्वात जास्त जागा 161 यवतमाळमध्ये आहेत। ओके, काही काही ठिकाणी 4-5 जागा आहेत, त्या विद्यार्थ्यांनी ह्या ठिकाणी अप्लाय करावा,
ठीक आहे, तर जास्त जागा आहेत बघा, पण तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला कुठे अप्लाय करायचं, तुम्ही करू शकता. जालनामध्ये 50 जागा आहेत बघा. त्यानंतर नांदेड, तर नांदेडमध्ये मित्रांनो 83 जागा आहेत ग्रामसेवकच्या, 628 जागा आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ओके, त्यानंतर लातूरमध्ये 4 जागा आहेत, तर लातूरच्या विद्यार्थ्यांनी यवतमाळ असेल ज्या ठिकाणी जास्त जागा असेल त्या ठिकाणी भरण्याचा प्रयत्न करावा. ओके, फॉर्म कसा भरायचा त्याबद्दल पण व्हिडिओज मी बनवणार आहेत. नंदुरबारमध्ये पण 1च जागा आहे, तर ह्या पण विद्यार्थ्यांनी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरण्याचा प्रयत्न करावा. बघा, गडचिरोलीमध्ये ग्रामसेवक नॉन पेसा प्लस पेसा 44 जागा त्या ठिकाणी आहेत. ओके, ह्या विद्यार्थ्यांनी पण जे पेसा क्षेत्रात नाही त्यांनी पण बाहेर भरण्याचा प्रयत्न करावा. ओके, त्यानंतर मित्रांनो जळगावमध्ये 74 जागा आहेत, तिथील विद्यार्थ्यांनी इथेच भरण्याचा प्रयत्न करावा, कारण की 74 जागा कंपॅरेटिवली चांगल्या आहेत बाकी जिल्ह्याच्या. ओके, त्यानंतर गोंदियामध्ये आपल्या ज्या जागा आहेत 9 आहेत, इथे पण थोड्या कमीच जागा आहेत. ओके, त्यानंतर हिंगोलीमध्ये आपल्या 10 जागा आहेत, इथील विद्यार्थ्यांनी पण बाहेर फॉर्म भरण्याचा प्रयत्न करावा. ओके, त्यानंतर वर्धा, वर्धामध्ये किती 43 जागा आहेत, चांगल्या जागा आहेत कंपॅरेटिवली. त्यानंतर सांगली, सांगलीमध्ये 52 जागा आहेत. त्यानंतर मित्रांनो रत्नागिरी, रत्नागिरीमध्ये 185 जागा आहेत, तर खूप जास्त प्रमाणावरती जागा ह्या ठिकाणी आहेत. तर ज्या जिल्ह्यामध्ये जागा कमी आहेत तर त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी इथे अप्लाय केलं रत्नागिरीमध्ये तरी चालेल मित्रांनो. त्यानंतर अकोला, अकोल्यामध्ये 26 जागा आहेत, कंपॅरेटिवली थोड्या कमीच आहेत. ओके, त्यानंतर नागपूर, नागपूरमध्ये 26 जागा आहेत मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता टोटल 557 जागा आहेत. ओके, त्यानंतर परभणी, परभणीमध्ये 33 जागा आहेत, इथे पण कंपॅरेटिवली थोड्या कमी जागा आहेत. त्यानंतर 18 जागा ठाणेमध्ये आहेत, येथील विद्यार्थ्यांनी रत्नागिरी साईडला अप्लाय केलं तरी चालेल, टोटल 255 जागा आहेत. ओके, त्यानंतर वाशिम, वाशिममध्ये किती 16 जागा आहेत, इथे पण थोड्याशा कमीच जागा आहेत. त्या सातारा, साताऱ्यामध्ये 101 जागा आहेत, इथे पण जास्त प्रमाणावरती जागा आहेत कंपॅरेटिवली बाकीच्या जिल्ह्यांच्या. तर ज्या जिल्ह्यामध्ये कमी जागा आहेत तेथील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अप्लाय केलं तरी चालेल. बघा, या ठिकाणी थोडे जास्त जागा आहेत, त्या ठिकाणी प्रेफरन्स द्या अप्लाय करण्याचा. ओके, त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये 45 जागा आहेत, इथे पण चांगल्या जागा आहेत. त्यानंतर धुळे, धुळे जिल्ह्यामध्ये 5 जागा आहेत, इथे पण कमी जागा आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, तर ह्या ठिकाणी आपल्या ज्या जागा आहेत 15 जागा आहेत, इथे पण थोड्याशा कमी जागा आहेत. त्यांनी नाशिक ठिकाणी जरी भरला फॉर्म तरी चालेल. ओके, त्यानंतर मित्रांनो पालघर, पालघर जिल्ह्यामध्ये 5 जागा आहेत, फक्त 5 जागा आहेत, त्यांनी रत्नागिरीच्या साईडला फॉर्म भरला तरी चालेल किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये भरला तरी चालेल. त्यानंतर मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये आपल्या 37 जागा आहेत, त्यांनी साताऱ्यामध्ये भरला तरी चालेल, तिथे पण जागा जास्त आहेत. ओके, त्यानंतर रायगड, रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या ग्रामसेवकच्या 75 आहेत. त्यानंतर कोल्हापूर, कोल्हापूरमध्ये 57 जागा आहेत. बघा, तर आपण सर्व जिल्ह्यांच्या ज्या जागा आहेत तर त्या ह्या ठिकाणी बघितलेल्या आहेत, 29728 जागा या ठिकाणी आहेत मित्रांनो. ओके, तुम्हाला जागा समजलेल्या असेल ग्रामसेवक पदाच्या, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ओके, त्याचा सिलेबस असेल, त्यानंतर शैक्षणिक पात्रता, त्यानंतर अभ्यासक्रम, मी सर्व काही मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे. तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी भेटेल. तुम्हाला जर काही पण डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात. तसंच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्वांनी एक क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करायचं आहे, तर ह्या ॲपवर तुम्हाला नोट्स, टेस्ट सिरीज सर्व काही भेटेल त्या ठिकाणी. तर सर्वांनी एक क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करायचं आहे, आणि तुम्हाला काही जरी डाऊट असेल बॅच रिलेटेड तर ते 8379052448 या नंबरला कॉल किंवा तुम्ही व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करू शकतात, बॅचला ॲडमिशन घेऊ शकतात. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. व्हिडिओमध्ये मी बाकीचे जे काही पदं आहेत त्याच्या जागा, त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम हे सर्व काही सांगणार आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.